नमस्ते आंटी। देवाला माथा टेकना, पूजा करना आणि आईच्या पाया लागून आई अक्षवण करते, तिलक लावते, त्यानंतर तो फॉर्म आईच्या हाताने मी माझ्या हातात घेतो आणि मग या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी मी निघतो। आणि याच पद्धतीनं आज सुद्धा या ठिकाणी आईचा आशीर्वाद घेऊन आईने ओवाळणी केली आणि त्या ठिकाणी पूजा केली आणि नंतर आता मी बाहेर पडत आहे रॅलीसाठी। विजयाचा विश्वास वाटतो, चौथ्यांदा निवडणुकीला समोर जातो, विजयाची हॅट्रिक होणार आहेत का? विरोधकांनी देखील तुमच्या विरोधात मोड बांधली। विरोधक इलेक्शन आल्यानंतर मूड बांधतात, पण 5 वर्ष जनतेचा जनसेवक म्हणून जेव्हा मी काम करतो तर मला माझ्या कामावर, माझा जनसंपर्क आणि लोकांच्या आशीर्वादावर माझा विश्वास असते। मी इलेक्शन फक्त आलं आणि लढलो हा प्रकार कमी करतो। 5 ही वर्ष जनतेच्या संपर्कात राहून जनतेचे विकास कामं, जनतेच्या दुःखासुखामध्ये, संकटामध्ये नेहमी उभं राहून जेव्हा मी काम करतो तर हाच विश्वास माझा आहे की जनता जनार्दन मायबाप माझ्यासोबत आहे, मला कोणाची चिंता नाही। शेवटला प्रश्न, महायुतीने विश्वास टाकलेला आहे आणि तुम्हाला उमेदवारी दिलेत, पाठिंबा भाजपने दिला? बिलकुल, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे विशेष मी आभार मानीन की महायुतीमध्ये मी गेल्या 12 वर्षापासून त्यांच्यासोबत आहे आणि त्यांनी आपला दिलेला शब्द पाळून त्या ठिकाणी भाजप कोठ्यामधली सीट। सर, आज तुम्ही नामांकन उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, काय भूमिका आहे तुमची? आज नामांकन भरणार, आज पक्षाची सीटही वाचवायला पाहिजे। आणि वारंवार जे बोरुलीवरती मी पहिलं कालही बोललो, जे अन्याय होतोय कार्यकर्त्यांवरती आणि बोरुलीकरांवरती, ते कुठेतरी दुरुस्त व्हावा येणाऱ्या काळामध्ये, म्हणून हे निर्णय मी घेतो। हे निर्णय घेत असताना मलाही खूप वेदना होतात, ज्या पक्षाने मला इतकं मोठं केलं, इतकी लांब संधी दिली, त्या पक्षाच्या निर्णयाच्या विरोधात मी काही तरी करणं हे मलाही पटत नाही, परंतु कधी कधी काही गोष्टी कराव्या लागतात आणि ते मी करतो। आता रात्री संजय उपाध्याय स्वतः आले होते, तुम्हाला भेट घेतले, त्याच्यानंतर आशिष शेलार आले होते, 1 तास तुमची बैठक पण झाली, बैठकीत काय झालं? काल आशिष शेलार जे आले, देवेंद्रजींचा मला फोन आला, सकाळी योगेश सागर येऊन गेले, अतुल भातकलकरजी माझ्याशी फोनवर बोलले। माझा संजय उपाध्यायाचा व्यक्तिगत, संजय एक चांगला कार्यकर्ता आहे, संजयने खूप वर्ष पक्षासाठी काम केलं आहे, म्हणून माझी लढाई संजय उपाध्यायाशी नाही आहे, माझी लढाई व्यवस्थेमध्ये ज्या प्रकारे निर्णय होतो आहे त्या विरोधात माझी लढाई आहे। आणि हे लढाईसुद्धा मी माझ्यासाठी लढत नसून हे पक्षासाठी लढतो आहे। येणाऱ्या काळामध्ये पुन्हा पक्षांच्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचा